नमस्कार. हे बघा, आता आमचं वाड आज पुढल्या गावाला जायचं आहे, तर मस्त आमची तयारी चालली. आता उरकून घ्यायची शेभर तेभर जाळीभर कुठं गोड्याला पाणी पाज, परत आवरून पटापटा उरकून मोर जायचं निघून. तर मेंढरा आताच जेवून गेली, हालो ना आम्ही केली उरकायला सुरुवात. आता तर आजच्याला अर्चना मामा आम्ही हाय बिराडा मामा आमच्या सोबत येत. आज तिकडं पाहुणीचं बी चाललंय वाडा उरकायचं. तिथं पाहुणी एकटीच आहे आणि तिची पण तीन गुढी इथं आणि आमची पण तीन गुढी इथं. आठ झाली वाटतं, किती झाली सागर म्हणतो? आठ झाली. आता तीन आणि तीन आठ म्हणतोय तू. किती? सहा. सहा किती रे सागर? ते डोक्याला काय बांधलं तू? काय लावतोय? राजा आमची पिलं पण सोडले ते आता मोकळी, तर लयच बारीक चारते. आता सकाळपासून ती असे काय नो बाय नो असं हिरवं पारवं गावात काढी खात्यात बारीक बारीक कवळं कवळं पाणी बिणी पिली. जरा दुसऱ्या मोठाल्या कोंबड्या सोडल्याच नाही गावायचं नाही म्हणून. आणि जे आम्ही दोन कोंबड्या जी बसावल्या होत्या त्या डोक्या वागी होती मी त्या. काय झालं? थोडी थोडी इकीत काय थोडीशी पिलं निघली होती तिच्यात. काय एका कोंबडीत 15-16 निघली होती आणि एका कोंबडीत काहीतरी 18-19 निघली होती. ती आखी एकाच कोंबडी खाली घातल्या त्या दुसरीची मी. आणि मग मस्त तिलाच एक तिला ही पिलं सांभाळायला लावल्यात आता या काया कोंबडीला. चाललंय का उरकायचं? तर आता मस्त ओझ पाडून घेते त्या. आमची जाळी बिळी बरं झाली बघ त्यांचं कसं एकलं असल्यामुळं एकट्या बायला काय काय करायला लागतं. आता सगळंच करायला लागत एकट्या बायचा एकच धंदा. गुढी किती आहेत? तीनच गुढी आहे. आता एकाच बायला उर काय लागणार आहे. तरी अगदी मामाने जाळं बनवले आता नव. हा तर मस्त असं भांड्याला जाळं बनवले पसारा भरायला आपलं. पहिल्यांदाच बघ गडी मोडायची चालली त्याची. आता चांगलं झालंय ना? चांगलं झालंय. आता बरती ना, आता बघती ना कसं काय जमा. आता त्याच्यात भांडी आम्हाला भरून कसं काय बोजा बसतोय त्यो कळण. आता नवीनच झालंय पण त्याची पॅक्टिस चालली. आता कसं काय बसतोय कसं नाही. मस्तच असं मामाने जाळं बनवलं त्या बोजा बसला. तर भांडी कुंडी सगळी भरली याच्यात. सागर काय र कुणाचं गाम्याले? त्यांचं वय. सागर बी चांगल्या गाम्याला घेऊन आला. त्यांनी कोंबड्या सोडल्यात गावत्यान का आता? या कोंबड्या शिरत्यान का? आम्ही तर बारकीच सोडल्यात, मोठाले सोडल्यात. मोठाल्याला डाल गेलाच पाणी चारा होता. कोंबड्या अंड्या वाढी ना. पिलं धरायचं आता मोठाली तर चांगली. कुठं लावले डाल ग? नाही गावले अशा पळून धरायला लागणार आता. वायच आणले की बरोबर शिरत्यात त्या. शिरग 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 सिरग सिरग सिरग. हा ते कोण थांबा तुम्ही? मी आहे कोण ते कोण थांबा. बरोबर चालली. आता कोंबडी कुठे? कोंबडी का शिरा ना? नाही शिरली.
ती याच्या तोंडात बसली. तर मस्त अशी शिरायला लागली एक 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 त्या दाना टाकल्यामुळं. हिदा बांध्या आता हिदा कोंबडी बोळा द्या कोंबडी मधी. तिनंच राहिल्यात ना आता. ये तारा होतो कोंबड्या सोडल्या बाबा शिरत नाही तर त्या शिरत्यात काय काय सवय लागल्या. तर मस्त आता आवळून घ्यायची गुढी चालली. आमची गुढी आणल्या ते आवळाय अर्चना तिकडे वडा आवळती. आता मामाचं काय चाललंय ते जालग्याचं जरा बारके पिल्ले आहेत ना टोपात बांधत आहे मामा त्या पिल्लांचा पॅक. ते काय झालंय काल आम्ही रंग लावलाय ते डारग्याला टोपात काढलं होतं ते मग मामाने पॅक करून घेतला आता ते कायमचंच त्याला. तर आता उरकून बराबरा गुढी आवळून निघायचं धावपट्टी आता पुढच्या गावाला. आता सगळं मस्त आम्ही बिराड लादून घेतलं आणि निघाला वाडा. आता मामाने मी चांगली मदत केली कोकरी विकरी सो डालग्यात भरली वागर सोडली त्या बाय पण आवरून बसली तो गोड्या घालून बिराड बसली. आता तिथं सागरला बाय चालू चालाय वाटत गेल्या बसवणार आता या बांधात ना गुढी ओढतोय आम्ही. तर मस्त आहे जोळ्या बिळ्या घालून असे गुढी ओढतोय आम्ही आता. तर आता मी डोक्यावर हारा घेतलाय अर्चनाने एक बादलं घेतली बादली तर जरा सामान आहे बारीक निरीक पुढं दुधू कडं कालवान चाललंय. आमदाराला ना गोड्या बांधाला त्याला बी वाटत गेल्या बांधणार आहे आणि सागरला बी. तर आमदार बी मोरच चाललाय मामा बरं आणि सागर मला नको दारू त्याला. या अशी वाटणे कोकरी सुद्धा पडते तर मागं मोर बघायला लागतात. आता हे कोकरं असं पडले डायरेक्ट वरनच जाळ्यात ना अरा अरा नाही परवडा होती दारा दोघीनी दारा दोघीनी दारा. गावलं का जुळी देव. हो मामाचा दाखा द्यायचा हाय मोर चल बोल.
मामा तिला आम गेली सागरात. मस्त गुढी लावून इथं रस्त्याला आणली. अजून माळावर उभी केल्या त्या. आता एका इथं रस्ता आहे, ह्या रस्त्याला लागून जायचं या. तर मामाचा गोडा मोरं निघलाय. आता मामाच्या मागं आमचा ओढा आहे. आता चल जाऊ द्या मोर, तुम्ही दमान जाऊ द्या. हा हा सागर ओढायचं बर. आम्ही आता बिराड पाडून पाण्याला आलो आहे. भरपूरच लांब आहे विहीर आहे. तर त्या विहिरीवर आलो आहे आता गावापासून. बरीच लांब विहीर आहे. गावात पण नळा बिळाला पाणी नाही. संध्याकाळच पार 6:30 वाजून गेल्यात. लय लांब आलो आहे आता पाण्याला. कोण आम्ही का? हा आम्ही पण लांबूनच आलेले. भरपूरच खोल आहे का? अरे बाप, प्यायलाच ना पाणी. नाही मग वापराय बी पाहिजे ना. गावात नळाला येतच नाही का? बरोबर. ह्यो पाणी म्हणजे भारी नळापासून ना. आमच्या लोकांना साखरूनी वाटतो पाणी. आम्हाला पण आम्हाला तर नारळाचं पाणी म्हणजे लागतोय असा बाबा. बारवाचं पाणी आम्ही तर लय लांब बिराड आलाय. आज आमचा 20-25 किलोमीटर चाललोय आज. त्या तिथं पाडला त्या फाट्या आणि इकडं पाण्याला आलोय. बर बर चला आमच्या पाठीत चला तुम्ही पण. चला चला दाखव.